वर्धा यवतमाळ नांदेड व नवनिर्मित रेल्वे उत्खननातील करोडो रुपयाचा गोंड खनिज रेल्वे कॉन्ट्रॅक्टदार यांनी राज्य शासनाच्या संबंधित विभागाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगणमत करून खुल्या बाजारात विकला. या संदर्भात साक्षी पुराव्यासह भ्रष्टाचार उघडकीस करून दिल्यानंतर सुद्धा तसेच दोषींचे दोष व संबंधित अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर या भ्रष्टाचार प्रकरणातील सर्व दोषींना भ्रष्ट अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी दिले. या संदर्भात पत्रकारांनी एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन दिले. भ्रष्टाचार उघडकीस येण्यासाठी तक्रारदार अमोल ओमप्रकाश कोमावार पत्रकाराने उपोषण सुद्धा केले, परंतु भ्रष्ट व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या ऐवजी प्रकरण दडपण्यासाठी तक्रारदार पत्रकार अमोल कोमावार यांच्यावर प्रचंड दडपण आणून तसेच पदाचा गैरवापर करून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलाय. त्यामुळे भ्रष्टाचारांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्यावर सक्त दंडात्मक कारवाईसाठी व पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न यांच्यावर झाल्यामुळे अन्यायाला प्रकाशात आणण्यासाठी तहसीलदार दिग्रस यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना सर्व पत्रकारांनी निवेदन देऊन सरकारला जागे करण्यासाठी तसेच कार्यवाही झाली नाही तर राजव्यापी आंदोलन जिंकू किंवा मरू यवतमाळ येथे करण्याचा राज्यातील सर्व पत्रकार आहे. त्याचबरोबर अधिवेशनामध्ये या संपूर्ण प्रकरणाबाबत दखल घ्यावी, तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून या संदर्भात निवेदने देऊन सरकारला या गंभीर प्रकरणावर चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई व पत्रकारांवर झालेल्या अन्यायावर निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय संपत्तीची चोरी करणाऱ्याला उघडपणे आर्थिक देऊन देवाच्या माध्यमातून श्रेय देणे व अत्यंत गंभीर स्वरूपाचा गोंडखनिजाच्या तक्रारीवरून पडदा टाकणे व खादाळ अधिकारी यांनी कर्तव्यस्थानी रोस्टेड पोळी शेकून खाण्याचा गैरप्रकार दिसत असतानाही श्रेय देण्याचे काम वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून होत आहे. तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी दिग्रस येथील सर्व पत्रकार लुकमान खान, लक्ष्मण टेकाळे, पुरुषोत्तम कुडवे, जय राठोड, अजित महिंद्रे, साजिद पतलेवाल, ज्ञानराज ढोरे, अजित शेख, कपिल इंगोले, सदानंद जाधव, प्रफुल्ल व्यवहारे यांनी उपस्थित राहून निवेदन देण्यात आले. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.